Hello everyone. In this lecture, we are going to start with our fifth chapter, that is the I/O and the mode. So here the I/O stands for the input and output. Okay, आपण ज्यादा इथं आय ओ म्हणतोय ते दॅट इज द इनपुट अँड आउटपुट. ओके, इथून पुढे लक्षात ठेवा, कम्प्युटर आपल्या डिपार्टमेंटमध्ये आय ओ म्हणजे इनपुट आउटपुट डिव्हायसेस, ओके, किंवा इनपुट आउटपुट. सो फर्स्ट ऑफ ऑल आपला फर्स्ट पॉईंट आहे, दॅट इज द ट्रबल शूटिंग. ओके, ट्रबल शूटिंगमध्ये आपण प्रत्येक डिवाइस बघणार आहोत, कीबोर्ड, स्विच, माऊस, स्कॅनर, अशा प्रिंटर, अशा बऱ्याचशा टूल्स ज्या आहेत त्याचे आपण ट्रबल शूटिंग बघणार आहोत. आता सगळ्यांनी आपल्या आता कीबोर्ड बघितला आहे, सगळ्यांनी वापरला आहे आपला कम्प्युटर, जो आपण समोर आपण जे टायपिंग करतो त्याला आपण कीबोर्ड म्हणतो. ओके, सो हियर ट्रबल शूटिंगमध्ये आपण काय करतोय की नो कॅरेक्टर्स अपेअर्स ऑन द स्क्रीन. आता कीबोर्डमध्ये काय प्रॉब्लेम येऊ शकतात, ओके, आणि तिथं आपण जजमेंट कसं करायचं. ओके, सो नो कॅरेक्टर्स अपेअर्स ऑन द स्क्रीन वेन एंटर्ड. ओके, सो नो कॅरेक्टर्स अपियर. ओके, म्हणजे आपण काय करतो की कीबोर्डवरती की प्रेस करतो आणि काहीतरी वेगळंच प्रिंट होतं किंवा प्रिंटच होत नाही. ओके, हा एक प्रॉब्लेम आहे. सम कीज वर्क्स वेअर ॲज अदर डू नॉट वर्क्स. काही वर्क करतात, काही वर्क करत नाही. अ कीबोर्ड एरर, दॅट इज द कीबोर्ड टेस्ट फेल्युअर एरर अपियर्स. ओके, जर आपण समजा आपल्या कम्प्युटरला आपण कीबोर्ड जर जोडला, त्यानंतर तिथं राईट हँड साईड कॉर्नरला, म्हणजे इथं हा जो पार्ट आहे, इथं आपल्या या पोर्शनमध्ये लोडिंग होतं, त्याचे आपलं ड्रायव्हर इन्स्टॉलेशन होतं. ओके, तर ते सुद्धा फेल्युअर येऊ शकतं. ठीक आहे, त्यानंतर कीबोर्ड इंटरफेस एरर, टेस्ट फेल्युअर एरर आहे. ओके, बोथ आर सेम. एरर कोड ऑफ 6 शॉर्ट बिप्स इज ड्युरिंग द बुटअप, दॅट इज जर बायसच्या सेटिंगमध्ये काय प्रॉब्लेम असेल, ओके, तर ते इथून सुद्धा तो एरर शो करू शकतो. त्यानंतर रॉंग कीवर्ड कॅरेक्टर्स डिस्प्ले, समजा आपण इथं ए बी सी डी प्रेस करतोय आणि तिथं ई एफ जी एच आय असं जर डिस्प्ले होत असेल तर हा आपण प्रॉब्लेम असू शकतोय. काही वेळेला अनप्लग असतो, म्हणजे आपण प्रॉपरली कनेक्ट केलेला नसतो. ओके, आणि की स्टक, बरेच वेळा आपण कीबोर्ड वारंवार वापरल्यामुळं किंवा आपल्या प्रॉपर आपण वापरत नसल्यामुळं काही वेळा की इथं अडकून राहते. ओके, माउस, सॉरी, सोल्युशन्स आता काय त्याच्यावरती. ओके, कीज दॅट डोंट मेक कॉन्टॅक्ट. ओके, याच्यामुळे काय होतं की प्रॉपरली साहेब मगाशी म्हटलं की आपण प्रॉपर प्रेस करत नाही, त्यामुळे आपला की मध्ये खराब होऊ शकतात. तर आपण प्रॉपर कॉन्टॅक्ट ठेवायचा आहे. ओके, इन कॉन्टॅक्ट इवन द प्रेशर इज रिमूव्ड. ओके, जे आपण प्रेशर म्हणजे आपण जे की रिलीज करतो त्यावेळी ते प्रॉपर स्टेजला येते की आपण चेक करायला पाहिजे. आयसोलेट द कीबोर्ड ॲज डिफायनाईट सोर्स ऑफ प्रॉब्लम. ओके, बिकॉज द कीबोर्ड इज एक्सटर्नल टू द सिस्टम युनिट, डिटॅचेबल अँड इनएक्सपेन्सिव्ह, सिम्पली एक्सचेंज इट विथ द नोन गुड कीबोर्ड. इथं काय म्हटलं की समजा काय आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व झालाच नाही, ओके, जे आपलं प्रायमर टेस्टिंग आहे त्या म्हणण्यानुसार, तर आपण त्याला आपण रिप्लेस करून टाकायचं डायरेक्ट. ओके, आणि रिप्लेस करताना चांगला ब्रँडेड कीबोर्ड घ्यायचा. ओके, आता मार्केटमध्ये बरेचसे असेंबल कीबोर्ड, सॉरी, छोटे लोकल मॅन्युफॅक्चरसुद्धा आहेत प्रॉडक्ट. ओके, तर घेताना ब्रँडेड घ्यायचं, जेणेकरून आपल्याला त्याला ज्या अदर फॅसिलिटीज आहेत गॅरंटी वॉरंटीच्या, ओके, तर ते सुद्धा मिळून जाईल आपल्याला. इफ द कीबोर्ड न्यू कीबोर्ड वर्क करेक्टली, रिमूव्ह बॅक द कवर फ्रॉम द फॉल्टी कीबोर्ड अँड चेक फॉर द प्रेझेन्स ऑफ फ्यूज इन द प्लस 5 व्होल्ट. ओके, समजा आपण नवीन कीबोर्ड वापरतोय, जोडलाय आणि तो सुद्धा जर काम करत नसेल, तर लक्षात घ्या की आपल्या जुन्या कीबोर्डचा जो आपला जे वायर आहे किंवा प्लस 5 व्होल्ट प्रॉपर होते का हे चेक करायला पाहिजे. ओके, सो दीज आर द सम ऑफ द सोल्युशन्स. ओके, समजा काहीच नाही झालं तर आपण नवीन कीबोर्ड बदलू शकतो. ओके, नेक्स्ट आहे माऊस. नाव आता आपण जे काय कीबोर्डसाठी चेक केलं सेम आपल्याला इथं मेथड्स वापरायचे आहेत.
ओके ऑलवेज चेक्स फॉर द कनेक्शन. सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाचं की आपण पहिला कनेक्शन चेक करायचं तो प्रॉपर आहे का नाही. माइक्स आर कॉमनली कनेक्टेड टू द कंप्यूटर थ्रू द PS2 कनेक्टर. ओके आपण PS2 कनेक्टर आपण कीबोर्डच्या सॉरी CPU च्या बॅक साईडला जो हिरवा आणि पर्पल कलरचा जो पोर्ट आहे ओके दॅट इज आर द PS2 कनेक्टर और USB केबल आपला जो USB पोर्ट आहे तो. ओके डिस्कनेक्ट द माउस अँड रिकनेक्टेड. आपल्याला माउस पुन्हा काढून पुन्हा जोडायचं आहे. ओके इफ डज नॉट हॅव रिझॉल्व द प्रॉब्लेम ट्राय प्लगिंग द माउस इन टू द डिफरंट पोर्ट. ओके आता इथं फॉर USB ओनली असं क्लिअर कट मेन्शन केलं आहे कारण PS2 माउससाठी आपल्याला सिंगल पोर्टच अवेलेबल असतो. USB ला आपल्याला डिपेंड्स आहे काही जण 4 काही जण 6 काही जण 8 पोर्ट अवेलेबल असतात. इफ द न्यू माउस डज नॉट वर्क आयदर चान्सेस ऑफ गुड दॅट माउस इलेक्ट्रॉनिक्स आर वर्क नॉट प्रॉपरली. ओके इन केस ऑफ माउस ड्रायव्हर ऑर पोर्ट हार्डवेअर मस्ट बी कॉज द प्रॉब्लेम. ओके त्या केसमध्ये काय होतं नवीन माउस जरी आपण कनेक्ट केला आणि जरी तो वर्क झाला नाही तर समजायचं की आपल्या ड्रायव्हर प्रॉब्लेम आहे. इफ द ड्रायव्हर इज आर करेक्ट फॉर द माउस पोर्ट हार्डवेअर ऑर सिमॉस कॉन्फिगरेशन मस्ट बी चेक्ड. म्हणजे कसं आहे की आपण जो पोर्ट यूज करतोय तो तर पोर्ट खराब झालेला असणार आहे. ठीक आहे सगळं व्यवस्थित असेल तर आता नेक्स्ट डिवाइस आहे तो म्हणजे मॉनिटर. व्हेरीफाईड डिस्प्ले और व्हिडिओ इश्यू नोन गुड मॉनिटर. ओके चेक फॉर द फिजिकल डॅमेजेस. आपलं जर मॉनिटरला फिजिकल डॅमेज काय झालं का बघायला पाहिजे. व्हेरीफाय डिस्प्ले और व्हिडिओ इश्यूज विथ द विंडोज सेफ मोड. आता बरेच वेळेला आपण तुम्ही जर कम्प्युटर चालू केला तर त्यात एक मेसेज येतो स्टार्ट विंडोज नॉर्मली. ओके तर त्याच्यावरती जर तुम्ही बघितला असाल सेफ मोड असा एक ऑप्शन असतो त्यात पण तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर आपला जो व्हिडिओ शिलेक्ट तुम्ही ज्यावेळी डिस्कशन करत असता तो बेसिकली आपल्या व्हिडिओ कार्डशी डील करत असतो. ओके आपण त्याला ग्राफिक्स कार्ड सुद्धा म्हणतो तो चेक करावा लागेल. डाउनलोड अँड इन्स्टॉल मायक्रोसॉफ्ट विंडोज अपडेट्स हा मस्त आहे. कधी पण तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम आला आणि जर सॉल्व नाही झाला तर दिस मे बी द वन ऑफ द सोल्युशन. ओके चेंज द व्हिडिओ ऑर डिस्प्ले सेटिंग. आपल्या ज्या सेटिंग आहेत त्या आपण चेंज करायच्या आहेत. त्यानंतर स्कॅनर. आता स्कॅनर सगळ्यांनी बघितला आहे. आपण स्कॅनर आपले तुमच्या ॲडमिशनसाठी आपण जे फोटो स्कॅन करतो तो तुम्ही बघितलेला असाल. एक प्लेट असते ठीक आहे. व्हेरीफाय द केबल्स आर कनेक्टेड प्रॉपरली टू द बॅक ऑफ द स्कॅनर. ओके आता फर्स्ट ऑफ ऑल स्कॅनरचं काम काय करतं की आपला जो डॉक्युमेंट आहे ठीक आहे त्याला आपण एक डिजिटल इमेजमध्ये कन्वर्ट करतो किंवा डिजिटल रेकॉर्डमध्ये कन्वर्ट करतो. ओके तुम्ही फोटो अपलोड केला होता ठीक आहे. सो दॅट इज द काइंड ऑफ स्कॅनर. आपल्या मोबाईलला पण आता स्कॅनर आहेत भरपूर. ओके इफ द स्कॅनर इज पॅरल पोर्ट स्कॅनर इट्स लाईकली हॅज टू अवेलेबल कनेक्शन्स वन ऑफ द बॅक ऑफ द स्कॅनर. ओके आता जसं मगाशी आपण डिस्कस केलं की PS2 आणि USB सुद्धा आहे सेम आपल्याला स्कॅनरसाठी जे लेटेस्ट आहेत त्यामध्ये आपल्याला पॅरल पोर्ट ॲज वेल ॲज USB सुद्धा आहेत. ओके आता लेटेस्टमध्ये सगळं USB वरती चालतं. आता पॅरल पोर्ट कोण यूज करत नाही. ओके सो मेक शुअर द स्कॅनर इज रिसिविंग द पॉवर दॅट इज द मस्ट. ओके आपल्या स्कॅनरसाठी जी काय पॉवर आहे जे आपण इलेक्ट्रिक पॉवर म्हणतो त्याला प्रॉपर येते का नाही ते चेक करायला पाहिजे. चेक टू सी इफ द स्कॅनर अपियर्स इन माय कम्प्युटर. सगळ्यात महत्त्वाचं ज्यावेळी तुम्ही कोणताही हार्डवेअर डिवाइस कनेक्ट करता तर त्याचा पहिला सिस्टम लेवलला इन्स्टॉलेशन ॲटोमॅटिक होतो त्याला आपण ॲटो ड्रायव्हन इन्स्टॉलेशन म्हणतो. ओके सर तो जो स्कॅनर आहे तो प्रॉपरली इन्स्टॉल झाला आहे का नाही हे चेक करावं लागेल. ओके कारण काही वेळेला मॅन्युफॅक्चरिंग करून डायरेक्टली आपण स्कॅनर इन्स्टॉलेशन करू शकत नाही. ओके कारण मॅन्युफॅक्चर टू मॅन्युफॅक्चर किंवा मॉडेल टू मॉडेल आपले ड्रायव्हर चेंज होतात अँड समटाईम इट यू मे फोर्सफुली हॅव टू इन्स्टॉल युअर ऑल स्कॅनर ड्रायव्हर. ओके सो दॅट इज द एसेन्शियल थिंग रिगार्डिंग द स्कॅनर. ओके सो सो आता आपण जे पुढचे पॉईंट्स आहेत ते आपण लगेच नेक्स्ट लेक्चरला आपण कंटिन्यू करणार आहोत.